पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली। त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरलेला आहे। अशा महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व। त्यांना प्रत्येक विषयाचे परिपूर्ण ज्ञान होते। त्यात सामाजिक आर्थिक शैक्षणिक कायदे पत्रकारिता यासारख्या विषयांचा समावेश आहे। त्या काळात कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली। ते नेहमी म्हणत, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे। ते आपल्या अनुयायांना सांगत, तलवारीच्या धारीपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे, म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा। कनिष्ठ जातीचे लोक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवत नव्हते। ते मुले शाळेत यावी, शिकावी आणि मोठी व्हावी याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मुलांसाठी गणवेश, भोजन, निवारा, शिष्यवृत्ती यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाबद्दल बोलताना नेहमी म्हणत, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो त्याला पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला इतके महत्त्व देत होते की ते लहानपणी 18-18 तास अभ्यास करायचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदर कार्यात सामाजिक कार्याला महत्त्व आहे आणि त्यातच दलित धनांच्या चळवळीला विशेष महत्त्व आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः एका अस्पृश्य कुटुंबात जन्मल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता नष्ट करणे हे आपल्या जीवनाचे पहिले ध्येय ठरवले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी अनेक कामे केलेली आहे। त्यामध्ये दीनदलितांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांना समाजात स्थान मिळवून देणे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी 58 पुस्तके वा ग्रंथ लिहिलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या भारत देशाचे संविधानही लिहिलेले आहे। अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं, अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं, मानावे किती उपकार साहेब तुम्ही संविधान दिलं, साहेब तुम्ही संविधान दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले, पण संविधान लिहिणे इतके सोपे आहे का? मुळीच नाही। संविधान लिहिण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर देशांच्या संविधानाचा अभ्यास करून आपल्या देशाचे संविधान लिहिले। आपल्या देशाच्या संविधानात अनेक तत्वांचा उल्लेख आलेला आहे, त्यातच समानता या तत्वावर विशेष भर दिला आहे। जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे, कारण तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्री मुक्तीचेही पक्के समर्थक होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन हे त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून करता येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खण कामगार स्त्रियांना प्रसूती भत्ता, कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुषांनी इतकेच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, 21 दिवसांची किरकोळ राजा, 1 महिन्याची हक्काची राजा, नुकसान झाल्यास नुकसान भरपाई, नोकरी किंवा कामगार स्त्रियांसाठी प्रसूती राजा मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले व्यक्ती ठरले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ जाती व्यवस्थेच्या विरोधातच लढा देत होते किंवा एकाच समाजाचा विचार करत होते असे काही नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन आपले कर्तव्य पूर्ण केले। देशप्रेमापुढं ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला,
माणसाला स्वाभिमान शिकवला, सर्वांना संकटाशी सामना करणे शिकवले, असा आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होऊन गेला। देशाची अहोरात्र सेवा करून शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला। होय, भारतरत्न म्हणजे भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान। त्यांना 31 मार्च 1990 रोजी जाहीर झाला। मग नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 14 एप्रिल 1990 ला भारतरत्न पुरस्कार त्यांच्या पत्नी सविता बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपविण्यात आला। दीनदलितांना समाजात स्थान मिळवून देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 1956 रोजी मृत्यू झाला। सगळा देश हळला। भारताच्या प्रगतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे। शिक्षणाची मसाला घेऊन आती शिका संघटितेचा दिला नारा राज्यघटनेचा शिल्पकार महामानव भारतरत्न भीमरायाला मानाचा मुजरा। जय भारत।